नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ऑफिसर्स क्लब यूट्यूब खरं तर आज आपण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर भेटतोय पण विषय असा आहे की येणारी जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे किंवा कंबाईनची तीस एप्रिलची परीक्षा आहे किंवा त्यानंतर येणाऱ्या एम पी एस सीच्या विविध परीक्षा आहेत तर त्या परीक्षेमध्ये पेपर सोडवताना किंवा जेव्हा आपलं नॉलेज कमी पडतं जेव्हा आपलं अंडरस्टँडिंग कमी पडते तेव्हा आपल्याला काही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो तर ज्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो त्या गोष्टींविषयी चर्चा करण्यासाठी आपण आज इथे भेटतो तर त्याला आपण नाव दिले राईट लॉजिकल अप्रोच ठोक ताळे अभ्यासाच्या पलीकडचे आता ब्रीफली माझ्याबद्दल तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथे दिसेल की बाकीच्या गोष्टी काही इथं काही चर्चा करण्याचा अर्थ नाही आहे तर आपण डायरेक्टली बघूया आता राईट लॉजिकल अप्रोचमध्ये आपण कशा पद्धतीनं वापर करून प्रश्न सोडू शकतो तर पहिली गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला इथे सांगतो की राईट लॉजिकल अप्रोचमध्ये दोन तीन गोष्टी ज्या कायम समोर येतात तुम्हाला की काही काही लोक म्हणतात लॉजिक आहे काय म्हणतात अप्रोच आहे आता मी तर नवीनच नाव दिले ठोकताळे आहे पण नेमकं काय इथं बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं थोडक्यात सांगतो अप्रोच जो असतो ना अप्रोच ज्याला आपण म्हणतो की बाबा कशा पद्धतीनं आपण प्रश्न सोडवला पाहिजे किंवा कशा अनुषंगानं त्या प्रश्नाकडे आपण बघितलं पाहिजे आणि लॉजिक काय तर्कशास्त्र ज्याला आपण म्हणतो की त्याचं एक काहीतरी बॅकिंग असतं कशाच्या तरी आधारावर आपण एखादी गोष्ट करत असतो तर तो आधार म्हणजे तो असतो लॉजिकल तो तर राईट लॉजिकल अप्रोच न कधी कधी लॉजिक पण चुकीचं असू शकतं त्यामुळं उत्तर चुकू शकतं त्यामुळे ते राईट लॉजिकल अप्रोच की यांना जर आपण प्रश्न सोडवलं तर वेळा आपले उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस असतात दुसरा राहिला प्रश्न ठोकताळेचा मराठीत मला काही प्रश्न शब्द सापडत नव्हता म्हणून मी त्याला नाव दिलं ठोकताळे ठोकताळे हा जास्त सायंटिफिक नाही आहे कारण ठोकताळे याला आधार जो आहे तो आहे की एम पी विचारलेले आतापर्यंतचे प्रश्न आणि आपला प्रश्न सोडवतानाचा जो अनुभव आहे त्याच्या आधारे आपल्या डोक्यात काही गोष्टी फिक्स झालेल्या असतात की बाबा अशा पद्धतीनं प्रश्न विचारला विज्ञानमध्ये अशा अशा पद्धतीनं प्रश्न विचारला की शक्यतो अशा अशा पद्धतीनं उत्तर आपल्याला मिळू शकतं हे झाले ठोकताळे तर ठोकताळे ही गोष्ट जी आहे तर ही जास्त सायंटिफिक नाही आहे सायंटिफिक कुठली गोष्ट आहे तर ती आहे राईट लॉजिकल अप्रोच राईट आता त्याच्यामध्ये पहिला जो अप्रोच आहे तो आहे ऑडमॅन आउट जो आपण आज चर्चेत घेतलेला आहे तर याच्या विरुद्ध जो असतो तो असतो एक एल सी एम येल सेम अप्रोच मध्ये काय असतं की बेसिक सांगतो तुम्हाला की कॉमन मिनिमम चार तीन चार मध्ये कॉमन कॉमन शब्द घ्यायचे किंवा कॉमन दिसणाऱ्या गोष्टी घ्यायच्या पर्यायामध्ये कॉमन असतो तो पर्याय निवडायचा मग आता ही गोष्ट तुम्हाला असं वाटतं की एम पी पर्यंत पोहोचली नाही ही जे लोक क्वेश्चन तयार करतात त्यांच्यापर्यंत ही पोहोचली आणि त्यांना असं कळालं की बरेच जण अशा पद्धतीनं तुक्के मारायला लागलेत मग त्यांनी काय केलं त्याला काउंटर करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारायला सुरुवात केली तेच प्रश्न आज आपण इथं बघणार आहोत म्हणजे जिथे एल सी एम संपतं तिथे सुरू होतं ऑडमॅन आउट आणि ऑडमॅन आऊट कधी वापरायचा आणि एल सी एम कधी वापरायचा हे त्याच लोकांना कळेल ज्या लोकांनी भरपूर प्रश्नांचा सराव केला एल सी एमच्या पण आणि ऑडमॅन आऊटचा पण तर आपण डायरेक्टली आता ऑडमॅन आऊटच्या आणि ऑडमॅन आऊट जो आहे तो ठोक ताळा आहे तो राईट लॉजिकल अप्रोच नाही आहे मी जसं तुम्हाला बेसिकली सुरुवातीला सांगितलं त्याला फक्त आधार काय की आतापर्यंत आपण सोडवलेले एम पी सीचे प्रश्न असतील म्हणजे राज्यसेवा असू द्या कंबाईन असू द्या टेक्निकल असू द्या कुठले पण जीएसचे प्रश्न असतील तर त्याचा आधार आहे किंवा परीक्षेमधला एक्सपिरियन्स जो हो आहे त्याच्या आधारावर आपण या ऑडमॅन आउटपर्यंत आलेला आहोत तर ऑडमॅन आउटमध्ये नेमकं काय होतं ते आपण बघूया त्याच्या आधी फक्त एक गोष्ट तुम्हाला बेसिक सांगतो की आयुष्यात कधी पण तुम्हाला ती गोष्ट काय महत्वाची राहील ती म्हणजे कुठलाही प्रश्न सोडवताना पहिले तुम्ही काय केलं पाहिजे नॉलेज वापरलं पाहिजे कुठलाही प्रश्न असू देत की आपण जे वाचलं आहे ज्याचा आपण अभ्यास केला आहे ज्याची आपल्याला अंडरस्टँडिंग आहे ज्याच्या आपल्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्या गोष्टीनं प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्या अटेम्प्ट काय केलं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला नाही सुटला बाबा नॉलेजवर तर दुसऱ्यांदा आपण लॉजिकल थिंकिंग न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे की प्रश्नामध्ये काय विचारलंय पर्यायामध्ये काय दिलंय याचा अर्थ काय होतो अशा आणि सगळ्या शेवटी आपण ठेवले पाहिजे ठोकताळे ज्याला आपण म्हणतो इमर्जन्सीसाठीच आहे तर इमर्जन्सी म्हणजे जसं लाईफ सेविंग ड्रग असतं एक स्टिरॉइड स्टिरॉइडचा अतिवापर केला की काय होतं हाडं ठरू होतात म्हणजे कोरोनामध्ये ज्यांनी खूप जास्त स्टिरॉइड्स घेतले त्यांना आता थोडासा धक्का लागला तरी फ्रॅक्चर व्हायला लागतात तर त्यामुळे काय असतं जे जी इमर्जन्सीची जी गोष्ट आहे ती इमर्जन्सीमध्येच वापरली पाहिजे तुम्ही जर त्याचा रुटीन वापर करायला लागली तर तुमचा स्कोर कमी येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल की पहिले मी जे काय अभ्यास आहे जे क्लास लावलेत किंवा काय स्वतः अभ्यास केला किंवा एवढा दिवस जे काही इन्व्हेस्ट केलेत त्याचा फायदा काय मग जर तुम्ही प्रत्येकच प्रश्न ठोकताळे ना किंवा राईटलॉजिकल अप्रोच न सोडवणार असाल तर तर पहिले आपला नॉलेज अंडरस्टँडिंग दुसऱ्याला आपलं राईट लॉजिकल अप्रोच आणि सगळ्या शेवटी जेव्हा काही जमत नाही तेव्हा आपण ठोकतळ्याकडे गेलं पाहिजे आता डायरेक्टली आपण प्रश्नाकडे बघूया ग्रुप बी दोन हजार बावीसचा प्रश्न आहे बघा सेट ए मधला प्रश्न क्रमांक आहे तेरा दिसतोय सगळ्यांना सोळावी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आता खाली पर्याय बघा खाली दक्षिण कोरिया दिलाय पोलंड दिलाय त्याच्यानंतर भारत दिलाय त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया दिलाय बरोबर आहे आता याच्यामध्ये नेमकं काय होतं की आपल्याला दक्षिण कोरिया आहे का पोलंड आहे का भारत आहे का ऑस्ट्रेलिया का का आपल्याला काही लॉजिक कळत नाही आणि शक्यतो करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडीमध्ये एवढ्या घडामोडी घडत असतात एवढ्या गोष्टी होत असतात की परीक्षे जाऊन नेमकं कन्फ्युजन होतं आता इथं जो ऑडमॅन आऊट मी ऑड मॅन हे नाव का दिले ते लक्षात घ्या ऑडमॅन आऊट ऑडमॅन आऊट म्हणजे नेमकं काय आता बघा तुम्ही दक्षिण कोरिया भारत ऑस्ट्रेलिया दक्षिण कोरिया भारत आणि ऑस्ट्रेलिया हे तिघ येतात आशिया खंडातले तिन्ही हे देश जे आहेत ते आशिया खंडातील आहेत बरोबर आहे तिन्ही देश आशिया खंडातील एकच तुम्हाला दिसतो तो म्हणजे युरोपमधला तर मी याला म्हणतो ऑडमॅन आऊट कारण हा एक युरोपमधला आहे बाकीच्या आशिया खंडातले आपण अशा वेळेस उत्तराकडे गेलो पाहिजे पोलंड आणि फॉर्च्युनेटली इथं उत्तर पण पोलंडच आहे राईट पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघा आता पुढचा प्रश्न बघा मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्णीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन एकोणीसशे अडतीस मध्ये कुणी केला आता या ठिकाणी तर अॅग्रिकल्चरचा क्वेश्चन आहे आणि ग्रुप बी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न आहे ॲग्रिकल्चर खरं तर आपण खूप डिटेलमध्ये राज्यसेवा मेन्सला करतो किंवा जी काय एक्झाम असेल स्पेसिफिक एक्झामला करतो आपल्या ग्रुप बी च्या परीक्षेमध्ये एवढं एक्सपेक्टेड आहे का नाही मग इथे आपल्याला काय करावं लागतं की एखादा अप्रोच वापरा ठोकताळा ला वापरावा लागतो तर इथे आपल्याला परत उपयोगात पडतो ऑड मॅन आऊट आता ऑड मॅन आऊटमध्ये बघा डॉक्टर डी स्मिथ डॉक्टर किलोंग आणि डॉक्टर थॉर्फ डॉक्टर डॉकुचेव आणि डॉक्टर बसू आणि शिखर आता मी इथं ऑडमॅन आउट याला काय म्हटलं सगळे पर परदेशी आहेत फक्त हे कोण आहेत भारतीय जोडी आहे बरोबर आहे मग इथं उत्तर आपण काय केलं पाहिजे चार आणि फॉर्च्युनेटली ते उत्तर काय चारच दिलेलं आहे आता ऑडमॅन आउट आणि एल मध्ये तुम्हाला मी सांगतो की एलसीएम नुसार काय होतं की हा फॉरेनर आहे हा फॉरेनर आहे म्हणजे तीन पैकी एक असलं पाहिजे आपण परत काय विचार करतो की स्मिथ एकटाचे डॉकूचे एकटाचे या दोघांनी मिळून दोघांनी केलेले चान्सेस काय असतात जास्त कारण इथे पण दोन दिलेत इथे पण दोन दिलेत बरोबर आहे मग एलसीएम न काय केलं पाहिजे आपलं उत्तर आलं पाहिजे दोन एल सीएमनं काय होतं उत्तर चुकतं आणि तुम्हाला मी तेच सांगतो की एक्झामिनरला ही गोष्ट कळली आहे की बऱ्याचशा लोकांनी अशा पद्धतीनं प्रश्न सोडवायला सुरुवात केली आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी अशा पद्धतीचे क्वेश्चन फ्रेम केले जातात जिथं तुम्हाला एल सी एमचं फेल्युअर दिसतं आणि तिथं तुम्हाला ऑडमॅन आउटनं प्रश्न सोडवावा लागतो पुढचा प्रश्न बघूया आपण इथे जास्त डिस्कस यासाठी करत नाहीये कारण वेळ पण कमी आहे आणि त्याला इथे काही जास्त अर्थ पण नाही आहे पुढे जाऊया की महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील सॉरी तो नाही प्रश्न पुढचा आहे एकच मिनिट पुढचा प्रश्न आहे ग्रुप बी दोन हजार वीसचा चा प्रश्न आहे बघा दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे आता लोकसंख्येची घनता विचारली गडचिरोली जिल्ह्याची बरोबर आहे आता खरं तर आपण पहिले पाच पहिले दहा किंवा अशा पद्धतीनं सगळं पाठ करत असतो पण तरीही काय होतं कधी कधी परीक्षेत गेलं की कन्फ्युजन आपल्याला होतं मग अशा वेळेस परत आपण काय विचार करतो की बाबा इथं एकशे त्र्याण्णव इथं त्र्याण्णव आहे या दोनपैकी एक उत्तर असलं पाहिजे कशानी एल सीएम मेथडनी बरोबर आहे मग अशा वेळेस आपण काय करतो की बाबा इथं एकशे त्रेसष्ट आहे इथे एकशे त्र्याण्णव ह्या दोनपैकी जवळ आहे आपण एकशे त्र्याण्णव कडे जायला पाहिजे पण इथं काय होतं आपलं उत्तर चुकतं इथे ऑडमॅन आऊट काय आहे तुम्ही बघा सगळ्या ज्या आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यात कमी आणि वेगळी जी व्हॅल्यू आहे ती आहे चौऱ्याहत्तर इथं तुम्हाला तीन दिसतो इथं तुम्हाला तीन दिसतो इथं तीन हे तीन दिलेच यासाठी आहेत की ते सारखे वाटावं म्हणून एल सी एम न क्वेश्चन फ्रेम केला आणि तिथं ऑडमॅन आऊट टाकलाय आणि उत्तर ऑडमॅन आउटनं आपल्याला या ठिकाणी बरोबर येतं आणि परत हे व्हॅल्यू बघा एकशे त्रेसष्ट आणि एकशे त्र्याण्णव जवळजवळच्या व्हॅल्यूज आहेत बरोबर आहे आणि परत तुम्हाला त्र्याण्णव यासाठी दिली आहे की ती एकशे त्र्याण्णवच्या जवळ वाटावी म्हणून जर तुम्हाला वाटलं की लॉजिकली तुमचं जर अंडरस्टँडिंग चांगलं असेल तर तुमच्या लक्षात येईल बाबा हे गडचिरोलीमध्ये काय की एरिया बारासा मोठ आहे आणि पॉप्युलेशन कमी आहे ट्रायबल पॉप्युलेशन आहे त्यामुळे तिथं काय असू शकतं की डेन्सिटी जी आहे ती कमी असेल बरोबर आहे त्यामुळे मग तुम्ही काय विचार करता चौऱ्याहत्तरकडे जाऊ किंवा त्र्याण्णव म त्र्याण्णव तुम्हाला परत वाटायला लागतं एकशे त्र्याण्णव जवळ म्हणून तुम्ही एल सी एमना त्र्याण्णवकडे जाता तिथं पण उत्तर तुमचं चुकतं तुमचं उत्तर एकच अप्रोच या ठिकाणी ठोकताळीने बरोबर येतं ते येतं आउट ना राईट पुढे जाऊया पुढे बघा पुढचा काय प्रश्न आहे हानिकारक कायदे हटवा सशक्त करणारे कायदे बनवा ही कोणत्या दिवसाची थीम आहे आता काय कायदे कायदे हटवा हानिकारक सशक्त करणारे कायदे बनवा आता बघा शून्य भेदभाव दिवस जागतिक एड्स दिवस जागतिक समता दिवस जागतिक सामान्य दिवस आता तुम्हाला काय वाटायला लागतं की जागतिक तीन ठिकाणी दिले इथं जागतिक आहे इथं जागतिक आहे इथं जागतिक आहे याचा अर्थ काय तीन मधले कुठलं तरी जागतिक असायला पाहिजे मग तुम्हाला असं वाटायला लागते की कायदे आणि हानिकारक गोष्टी तर तुम्हाला असं वाटतं की सामाजिक न्याय तर सोसायटी आहे जागतिक समता सोसायटी आहे तर तुम्हाला कसं वाटतं की एड्सच्या पेशंटसाठी ते हानिकारक असेल तुम्ही एल सी न या पर्यायाकडे जाता पण ऍक्च्युअली तुमचं उत्तर चुकतं तर इथं काय तुम्हाला एकच गोष्ट दिसते शून्य भेदभाव दिवस हे झाला तुमचा ऑडमॅन आउट म्हणजे दिलेल्या चार पर्यायामधला असा पर्याय ज्याचा दुसऱ्या पर्यायाशी जास्त साम्य नसतं किंवा सारखेपणा नसतो असा पर्याय बरोबर असण्याचे चान्सेस जास्त आहेत आता हा पण काय रूल नाही आहे किंवा हा नियम नाही आहे की अशा पद्धतीने असंच उत्तर येईल पण बऱ्याचशा केसमध्ये जर प्रिव्हिएशर क्वेश्चनचं अनालिसिस केलं तर आपल्याला ही गोष्ट कळते बरोबर आहे तर शून्य भेदभाव दिवस आता याचा अंडरस्टँडिंग जरी बघितलं ना आपण हानिकारक कायदे आता हानिकारक जे आहेत सशक्त करणारे कायदे बनवा म्हणजे ते या कुठेतरी लॉजिकली इथं आपल्याला शून्य भेदभावाकडे जाता येतं पण परीक्षेमध्ये कंबाईनला किती वेळ मिळतो खरं तर याच्यावर डाऊट घेण्याची गोष्ट आहे की एवढ्या कमी वेळामध्ये की तुम्ही लॉजिकली किती त्या प्रश्नाकडे वेळ देऊ शकता तर त्याला तुम्हाला एक गोष्ट करता येऊ शकते की जे प्रश्न आपल्याला गॅरंटीड येतात ते लवकर सोडून घेणे आणि ज्या प्रश्नामध्ये आपल्याला लवकर काही समजत नाही त्या ठिकाणी जो राहिलेला वेळ तर तो लॉजिकल अप्रोच असेल किंवा ठोक तळ्यासाठी आपल्याला ठेवता येऊ शकतो पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी किंवा मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे मूळ रहिवाशी बरोबर आहे स्वदेशी लोक खाली इटली फ्रान्स ऑस्ट्रेलिया स्पेन आता इथे बघा एक्झॅक्टली रिव्हर्स गोष्ट तुम्हाला बघायला मिळते आपण तिथं बघितलं होतं की आशिया खंडातले तीन दिले होते एक युरोपमधला तुम्हाला इथे दिसेल इटली फ्रान्स त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल स्पेन हे तिन्ही पण कुठले आहेत युरोपमधले आहेत बरोबर आहे तुम्हाला इथं एकच दिसतो जो आशिया खंडातील याला मी म्हणतो ऑडमॅन आउट आणि बऱ्याच वेळेला असे प्रकारे उत्तर बरोबर येऊ शकतं आणि या ठिकाणी पण फॉर्च्युनेटली उत्तर काय ऑस्ट्रेलिया राईट पुढचा प्रश्न बघा आता विज्ञानचा विज्ञान त्यातल्यात सगळ्यांना बऱ्यापैकी अवघड जाणारा विषय म्हणजे ते कंबाईन असू देत किंवा बाकी कुठली परीक्षा असू देत म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्स असू द्या किंवा राज्यसेवा मीन्स विज्ञान आणि चालू घडामुळे बऱ्यापैकी लोकांना अवघड जातात विज्ञानमधला प्रश्न आहे बघा मध्ये पायाच्या किती जोड्या असतात मध्ये किती जोड्या पायाच्या जोड्या आता खरं तर हा खूप तसा डिफिकल्ट वाटणारा प्रश्न आहे मग याला कशा पद्धतीनं सोडू शकतो आपण दहा ते पंधरा दहा ते वीस चौदा ते त्रेचाळीस आणि पंधरा ते चाळीस तुम्हाला काय वाटतं की बरोबर दहा वीस कुठेतरी जवळ असलं पाहिजे इकडे पंधरा आहे इथे पंधरा आहे दोन ठिकाणी पंधरा एक पंधरा कुठलं तरी असलं पाहिजे मग इथे पण दहा इथे मग तुम्ही एक पर्यायकडे जाता न आणि तुमचं या ठिकाणी उत्तर चुकतं बरोबर आहे तर इथे उत्तर आहे तीन तर हा आहे ऑडमॅन आऊट याला म्हणतो आपण ऑडमॅन आऊट आता दुसरी गोष्ट अजून तुम्हाला विज्ञानमध्ये सांगतो निसर्गामध्ये नैसर्गिक जेवढ्या गोष्टी असतात नैसर्गिक वर्सेस कृत्रिम नैसर्गिक वर्सेस कृत्रिम ह्या दोन गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवा नैसर्गिक ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये असतं ऑड संख्या जी असते ती ऑड ते कधीच अशी बरोबर राऊंड फिगर नसते आणि कृत्रिम मध्ये शक्यतो राऊंड फिगर असते म्हणजे बरं फॉर एक्झाम्पल की स्टेट आणि सेंटरचा शेअर तर तो असतो पंच्याहत्तर पंचवीस किंवा साठ चाळीस किंवा नव्वद दहा बरोबर आहे पण जेव्हा तुम्हाला असं विचारलं जातं की महाराष्ट्राची ग्रोथ रेट किती आहे तुम्हाला तो कुठंतरी पंधरा पॉईंट नऊ वगैरे असा दिसतो की भारताचा डेन्सिटी किती आहे तीनशे किंवा महाराष्ट्राची तीनशे त्रेसष्ट किंवा अशा टाईपमध्ये कुठंतरी दिसतं तर तुम्हाला जेव्हा जेव्हा नैसर्गिक गोष्ट दिसते आणि त्यातल्यात परत विज्ञानमध्ये तर शक्यतो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा राऊंड फिगरकडे जाऊ नका तुम्ही ऑड जे काय दिसतं गोष्टी तुम्हाला चौदा ते त्रेचाळीस एकदम ऑड आहे म्हणजे चौदा ते चौवेचाळीस पण नाही आहे चौदा एकतर पंधरा पण नाही आहे दहा पण नाहीये त्रेचाळीस चाळीस पण नाहीये आणि पंचेस पण नाहीये त्यामुळे अशा ज्या ऑड गोष्टी असतात त्या जिथं जिथं नैसर्गिक बाबीमध्ये आकडेवारी विचारलेली असते त्या ठिकाणी बरोबर असण्याचे चान्सेस जास्त आहेत वर्सेस कृत्रिमरित्या म्हणजे एखाद्या याला आपण फंड किती दिला बाबा तो शक्यतो ते तीस करोड वगैरे असा असतो पण तुम्ही जर कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न केला कुठलं तरी एखाद्या याच्यामध्ये बसून की निसर्गाच्या नैसर्गिक बाबतीमध्ये पण की किती नुकसान झालं समजा एखाद्या सायक्लोनं किती नुकसान झालं तर ते तुम्हाला कुठेतरी ऑडमध्ये दिसण्याचे चान्स आहेत जिथं जिथं नैसर्गिक व्हॅल्यू येईल किंवा आकडा येईल तिथं तिथं शक्यतो ती ऑड फिगर असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा याचा तुम्हाला नंतर खूप जास्त फायदा होईल ज्या ज्या ठिकाणी आकडेवारी दिलेली असेल आणि तुम्हाला प्रश्न सुटत नसेल त्या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया आपण आता पुढचा प्रश्न बघा आता परत विज्ञानचा प्रश्न आहे सर जे सी बोस भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जिवंत पेशींमुळे असेंट ऑफ सॅप या क्रियेमुळे घडते आता असेंट ऑफ सॅप जी नावाची गोष्ट आहे पेशी किंवा एक सिंपल गोष्ट याच्यामध्ये की त्यांचं असं म्हणणं आहे बाबा की की पाणी किंवा याच्यामधलं जे हे असतं घटक वगैरे ते झाडामध्ये वर कशा पद्धतीने जातात सिंपल गोष्ट की शरीरामध्ये पण रक्त जे आहे डोक्यापर्यंत रक्त कसं जातं तिथे खाली थोडीच बस मोटर बसवलेली आहे हार्ट एक प्रकारची मोटर आहे ती आपण नंतर बघा आता खाली बघा की काही कुहिजन सिद्धांत ट्रान्सपिरेशन पूल सिद्धांत मूळ दाब सिद्धांत तुम्हाला इथं तीन सिद्धांत दिसले बरोबर आहे तीन सिद्धांत दिसले तुम्ही एलसीएम न काय करता कुठला तरी एक सिद्धांत मारता त्यातल्यात काय की तुम्हाला ऑफ सॅपमध्ये मूळ दाब हा जास्त बरा वाटतो रूट प्रेशर त्याच्यामुळं पाणी किंवा सॅप ओवर जाऊ शकतं बरोबर आहे पण तुम्ही इथे जाता एल सी एमनं परत तुमचं उत्तर चुकतं इथे परत काय उत्तर आहे पल्सिटरी क्रिया बरोबर आहे आता याच्या पुढे जाऊन आता हा तर झाला तुमचा ऑडमॅन आउट बरोबर आहे आता आपला अजून एक अप्रोच असतो कॉमन सेन्स त्याच्यामध्ये फक्त एकच सिंपल गोष आट, गोष्ट सांगतो किंवा नावाचा पण आपला काय अप्रोच आहे किंवा प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर शोधणे आता इथे बघा एक गोष्ट इथे कोणत्या कु, क्रियेमुळे घडले तुम्हाला क्रिया फक्त एकच ठिकाणी दिसते ती म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये ह्या क्रियेमुळे घडते इथे एकच क्रिया दिलेली आहे तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त एवढंच अलर्ट राहायचंय एवढाच अवेअरनेस दाखवायचा आहे कंबाईनच्या पेपरमध्ये जेव्हा साठ मिनटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे तर एकच गोष्ट की प्रश्नामध्ये काय दिले खाली पर्यायामध्ये काय दिलंय शक्यतो तुमचे दोन तीन प्रश्न फक्त अशाच पद्धतीनं बरोबर येतात असे भरपूर प्रश्न मी काढलेले आहेत आणि वेगवेगळ्या अप्रोचमध्ये आपल्याला ते बघता पण येतात बरोबर इथे बघा क्रिया एकाच ठिकाणी विचारली इथं क्रिया तर उत्तर काय असलं पाहिजे पल्सेटरी क्रिया आता पल्सेटरी क्रियाचं तुम्हाला एक सांगतो शरीरामध्ये पण जे काय पल्सेशन्स असतात तर पल्स म्हणजे काय असतो की तो एक प्रेशर ती जी फ्रिक्वेन्सी असते किंवा कंटिन्यूअस ती काय पल्सेट होत असते गोष्ट त्याच्यामुळे ते रक्तचा पुरवठा पुढे होत असतो तशाच पद्धतीने कुठेतरी असेंट ऑफ शॅपमध्ये पण ते वापरलं जातं राईट पुढे जाऊया आपण हा थोडासा कसा आहे एकदा जर समजला ना तर खूप चांगले मार्क देणारा हा आहे ज्या ठिकाणी बाकीच्यांना उत्तर बरोबर येणार नाही त्या ठिकाणी म्हणून आपण याचे जा प्रश्न प्रश्न असतो पुढचा बघा आता वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे बरोबर आहे आता इथे तुम्हाला सी फॅन सी स्टार सी पेन बरोबर आहे जेली फिश सिल्वर फिश स्टार फिश अर्थ कुठला अकॉर्नवम कॅलनुम सगळे तुम्हाला असे दिसतात आणि इथे बघा पोला फोला स्पायला कटल फिश बरोबर आहे तुम्ही जर थोडंसं मायक्रो ऑब्झर्वेशन गेलं तुम्हाला इथे क्वेश्चन सी 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 बरोबर आहे फिश 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 वम 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 बरोबर आहे तीन ऑप्शनमध्ये तुम्हाला सगळ्यांच्या नावाच्या पुढे एक गोष्ट कॉमन दिसते किंवा इथे नावाच्या आधी कॉमन दिसते इथे बघा तुम्ही इथे पोलास पायला इथे फिश या तिन्हींमध्ये काही साम्य नाही तर याला मी नाव दिलंय ऑडमॅन आउट बरोबर आहे तर ऑडमॅन आऊटने इथं आपण या ठिकाणी उत्तर सोडू शकतो गॅरंटी नाही आहे बरोबर येईलच का नाही पण काहीतरी उगस्तुक्केबाजी करण्यापेक्षा आपल्याला जे काही प्रिशर क्वेश्चन अनालिसिस मधून कळलंय त्याचा वापर करून जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर बरोबर येण्याचे चान्सेस काय होतात वाढतात त्यामुळे तो उत्तर काय तीन कळलं तुम्हाला एक गोष्ट सिम्पल ऑब्झर्वेशन मी तुम्हाला तेच सांगतो की कंबाईनमध्ये बरेचसे प्रश्न तुम्हाला असे दिसतील जर तुमचं क्रिटिकल अलर्टनेस ज्याला आपण म्हणतो परीक्षेमधला तो चांगला असेल त्यामुळे परीक्षेची आधी झोप चांगली घ्या व्यवस्थित डायट वगैरे मेंटेन करा हायड्रेटेड ठेवा उन्हाळ्याचे दिवस आहेत डिहायड्रेट वगैरे होतो आपण तर पण पाणी एवढं पिऊ नका की मध्ये तुम्हाला लघुशंकेला जावं लागेल पण ते मेंटेन करणं म्हणजे आदल्या एक दोन दिवसापासून थोडंसं बॉडीमध्ये बॅलन्स करून ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अजून एक दोन अप्रोच आपल्याला बघायचे त्यामुळे थोडस आपण स्पीडमध्ये जाऊया पुढचा जो अप्रोच आहे बघा तो आहे की वर्ड एटायमॉलॉजी अप्रोच याच्यामध्ये काय असतं की वर्ड किंवा इटायमॉलॉजी इटायमॉलॉजी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या शब्दाचं रूट किंवा त्याला आपण ओरिजिन म्हणतो बरोबर आहे त्याला शब्दाचे मूळ बरोबर आहे जर तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा त्या शब्दाचं मूळ जर माहित असेल इंग्लिश ग्रामरमध्ये आपण खूप प्रमाणामध्ये हे वापरतो की त्याचा जर अर्थ माहीत असेल ना तर बऱ्या वेगळ्या आपल्याला उत्तर सापडतं आणि कीवर्ड म्हणजे काय की प्रश्नामध्ये दिलेला एखादा कीवर्ड असेल किंवा तुमच्या पर्यायामध्ये दिलेला एखादा कीवर्ड असेल त्याच्यानुसार पण आपल्याला बऱ्याच वेळेला उत्तर मिळतं आता हे बघूया आपण ते कसं डिजिटल बोर्डचा हा खूप प्रॉब्लेम -E बर किती दरवेळेला पुसावं लागतं कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने माय सी जी एच एस मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले बरोबर आहे आता खरंतर किती अॅप्लिकेशन लॉन्च होतात एक वर्षभरामध्ये किंवा दोन वर्षामध्ये आणि ते किती लक्षात राहतील याच्यावर मला थोडासा डाऊट आहे आता बघा शिक्षण मंत्रालय पर्यटन मंत्रालय आरोग्य मंत्रालय सांस्कृतिक मंत्रालय असे जेव्हा तुम्हाला इंग्लिशमधले शॉर्ट फॉर्म देताना फक्त अशा प्रश्नांमध्ये एक काम करा की थोडं इंग्लिशमध्ये वाचायचा प्रयत्न करा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ टुरिझम मिनिस्ट्री ऑफ हेल्थ मिनिस्ट्री ऑफ कल्चर बघा याच्यामध्ये तुम्हाला सी जी एच एस चार जर तुम्ही शब्द जर बघितले या ठिकाणी अल्फाबेट बघितले त्यात तुम्हाला फक्त एकच मॅच दिसतो दोनच मॅच दिसतात हा तुम्हाला सीला मॅच होतो आणि एच तुम्हाला इथे एचला मॅच होतो याचा अर्थ काय असू शकतो चान्सेस काय आहेत एक तर हे उत्तर असलं पाहिजे की हे असलं पाहिजे पण आपल्याला एक्झॅक्टली आता माहित आहे का नाही आता पुढे एचच्या पुढे तुम्हाला यस दिसतं बरोबर आहे च्या पुढे शक्यतो आपण आरोग्य व्यवस्थाच म्हणतो त्यामुळे हे तिथं काय असतं हेल्थ सिस्टीम किंवा हेल्थ सायन्स त्याला आपण म्हणतो बरोबर आहे त्यामुळे इथं उत्तर बरोबर असण्याचे कोण चान्स आहेत मिनिस्ट्री ऑफ हेल्थ राईट त्यामुळे उत्तर आणि ॲक्च्युअलमध्ये उत्तर काय ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आहे आणि तुम्हाला मी सांगतो मोदी गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील किंवा बऱ्याचशा स्कीम असतील संस्कृतमधले शब्द असतील त्याच्या था अर्थांचे किंवा असे शॉर्ट फॉर्म जे केले त्याचे अर्थ बऱ्यापैकी वेळेला तुमचं उत्तर बरोबर येतं राईट बघूया आपण पुढे परत दोन तीन प्रश्न कीवर्ड किंवा एटायमॉलॉजी अप्रोच ना आपल्याला ते कशा पद्धतीने सोडवता येऊ शकतात तुम्हाला वाटत असेल हे कुठेतरी राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे सांगतायत आणि बाकीच्याच गोष्टी बऱ्याचशा सांगतात कारण हे मार्केटमध्ये मला हा डाऊट आहे की कोणी काही सांगितलं असेल का नाही ते बघा आता इसवी सन एकोणीशे पस्तीसच्या भारत सरकार काय शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली आता इथे विचारले कोणती संस्था बरोबर आहे कशाच्या पस्तीसच्या कायद्याद्वारे आता खरं तर अशा ठिकाणी काय होतं तुम्हाला यापैकी सर्व दिसतं आणि तुक्केबाजांना काय असतं हे तर एकदम अशी फुकट मिळाल्यासारखं वाटतं की ऑल वाट ऑफ दिस दिसलं की जास्त डोकं न लावता ऑल ऑफ दीसकडे जातात मग त्यावेळेस बरोबर एम पी सी काय करते अशा ठिकाणी तुम्हाला ट्रॅप करायचा प्रयत्न करते आता बघा त्यांनी विचारलं कोणती संस्था शब्द आहे संस्था फेडरल कोर्ट संस्था आहे बरोबर आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया संस्था आहे बरोबर आहे त्याच्यानंतर फेडरल रेल्वे संस्था आहे मिनिस्ट्रीच्या प्रॉपर रेल्वेची तर किंवा त्या काळातली फेडरल रेल्वे आता हाय कमिशन हाय कमिशनची ही संस्था नाही हे आहे ऑफिस बरोबर आहे हाय कमिशनर हा व्यक्ती असतो किंवा ती पोस्ट असते किंवा ती असते ते असतं ऑफिस त्यामुळं तुम्हाला विचारलं कोणती संस्था स्थापन केली तर हाय कमिशनर इथे काय असणार आहे तर इथे रॉंग असणार त्यामुळे उत्तर काय असतं एक दोन तीन ह्या झाला एक आपला कुठला जो आपला अप्रोच आहे प्रॉपर कीवर्ड किंवा की, एटामला अप्रोच त्या अप्रोचनुसार उत्तर अजून दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला अजून एक असतं करेक्ट वर्सेस इनकरेक्ट हा एक आपला अप्रोच आहे करेक्ट वर्सेस इनकरेक्ट याच्यामध्ये शक्यतो काय करतो आपण जेव्हा करेक्ट विचारतात तेव्हा जास्तीत जास्त वाक्य असणारा पर्याय निवडतो जेव्हा इनकरेक्ट विचारतात तेव्हा आपण कमीत कमी वाक्य असणारा पर्याय निवडतो परत दुसरी गोष्ट करेक्टमध्ये आपण शक्यतो सुरुवातीचे करेक्ट पकडतो मध्ये आपण शक्यतो शेवटचे इनकरेक्ट पकडतो आणि या ठिकाणी पण तेच केलं बघा आणि त्याचं लॉजिक किंवा ती सायकोलॉजी तुम्हाला मी सांगतो आता बरेचसे क्वेश्चन मी पण स्वतः फ्रेम केलेत म्हणजे मागच्या पाच सात वर्षामध्ये ह्या फील्डमध्ये असल्यामुळं बरासा मलाही त्याचा अनुभव आहे तर कुठल्याही एक्झामिनला एखादा क्वेश्चन फ्रेम करायचा म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला वाटलं की सिलेबसमध्ये एकोणीशेश पस्तीस ऍक्ट आहे तो काय गुगल वर करतो गुगलवर सर्च करतो किंवा कुठलं तरी एखादं पुस्तक घेतो ग्रोवर अँड ग्रोवर असेल रोमिला थापर असेल किंवा कुठले एन सी आर टेस्ट स्टेट बोर्ड असेल वाय सीएम्यू असेल त्यात काय करतो एकोणीसशे पस्तीस शोधतो आणि त्यात दिलेल्या गोष्टी एक दोन तीन चार मांडतो बरोबर आहे त्याचा क्वेश्चन फ्रेम करतो पण त्याला असं वाटतं की जर याचं मी ऑल उत्तर दिलं तर बरेचसे लोक तुक्के बाजेत त्यांचं उत्तर बरोबर येईल त्यामुळे तो काय करतो एक प्रश्न एक पर्याय चुकीचा टाकायचा प्रयत्न करतो आणि शक्यतो चुकीचा पर्याय काय करतो तो शेवटी टाकतो त्यामुळे तुम्ही एक ऑब्झर्व करा कधी पण पेपरमध्ये जेव्हा चुकीचं विचारलेलं असतं आणि असे तीन चार प्रश्न विचारले असतात शक्यतो चुकीचं हे शेवटचं असतं त्याचं कारण ते क्वेश्चन फ्रेम करताना किंवा ते शोधताना त्यांना जे करेक्ट दिसतात ते सुरुवातीला टाकतात आणि चुकीची गोष्ट तयार करावी लागते ओरिजिनल गोष्ट ही आतमध्ये असते बोलता नाही बघा एखाद्याला खरं बोलायचं असेल तर नॅचरली बोलतो खोटं बोलायचं तर अडखळत किंवा काहीतरी त्याला हे करून घुमून फिरून बोलावं लागतं तर तशाच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न पण सोडवता येऊ शकतो पुढे आपण पुढचा प्रश्न बघा आता की कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान एक्स फिफ्टी सेव्हन मॅक्सवेलचा प्रारंभ केला बरोबर आहे काय विचारलं एक्स फिफ्टी सेवन मॅक्सवेल आता खाली बघा लापान आणि बघा मी तुम्हाला सांगितलं ना सायन्समधले प्रश्न किंवा असे जे प्रश्न आहेत तर शक्यतो काय करा तुम्ही एक्स फिफ्टी सेव्हन नावाचं जे मॅक्सवेल तर हे स्पेस एजन्सीनं कुठल्या फर्स्ट ऑल इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटल एअरक्राफ्ट लॉन्च केलं लापान तुम्हाला येल थोडं जपान सारखं वाटतं बरोबर लापान ही जपानचीच आहे सी इथं तुम्हाला चायना बरोबर आहे इस्रो इंडिया नासा यूएस एस बरोबर आहे आता फक्त एक मला सांगा जर इस्रोनं काही के लॉन्च केलं असतं त्याचं नाव असं एक्स फिफ्टी सेव्हन मॅक्सवेल वगैरे दिला असतं आपण दिलं असतं आर्यभट्ट चाणक्य गगनयान बरोबर आहे असे काहीतरी आपण नाव हो दिले हा पर्याय आपला निघून गेला पुढे बघा आता लापान जपाननं जर दिला असतं त्यांनी काय केलं असतं जपानीज वर्ड वापरला असता या चान्सेस कमी आता बघा चायना तर चायना हँग वांग असं काहीतरी त्यांनी एखादा शब्द वापरला त्यामुळं चायना पण येईल का नाही उरला एकच नासा हे काय करतील शक्यतो इंग्लिश शब्द वापरतील त्यामुळं इथं उत्तर काय नासा दुसरी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला असा चार प्रकारचे तुम्हाला जर ऑप्शन दिले तुम्हाला काहीच माहीत नाहीये किंवा असा शब्द पण तुम्हाला वर दिसत नाही इंग्लिश शक्यतो नासाकडे जा कारण नासा ही खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे नासाचं खूप विविध क्षेत्रामध्ये काम चालू असतं तर तो जो पर्याय नासाचा तो कशा बरोबर येतो तो, तो आपला एक अप्रोच आहे ब्रॉडर इन्क्लुझिव्ह वर्सेस पार्ट अप्रोच ब्रॉडर इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वंगीम समग्र आणि सर्वांगीण विचार करणारा असा जो पर्याय असतो किंवा मोठा ज्याची कारकीर्द मोठी आहे ज्याचं काम मोठं आहे जी व्यक्ती मोठी आहे तशा पद्धतीचा तो वेगळा अप्रोच आहे तो नंतर बघता येईल आपल्याला तर ब्रॉडर इन्क्लुजिव्ह पण आपलं उत्तर नासा येऊ शकतं किंवा इथं डायरेक्टली तुम्हाला ह्या पद्धतीनं पण उत्तर शोधता येतं राईट पुढे जाऊया आपण पुढचा जा प्रश्न बघा आता बघा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॅश डॅश सुरू करण्यात आली विवेकपूर्ण पूर्व नियम सुरू करण्यात आली नियम करण्यात आले पाहिजे होते बरोबर ग्रामॅटिकली पर्याय जातो ग्राहक सेवा समिती असू शकतं करण्यात आली बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आली आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती सुरू करण्यात आली एक तर पर्याय फक्त तुम्ही ग्रामर वरच उडवून लावला बरोबर आहे आता खाली बघा ग्राहक सेवा समिती बँकिंग लोकपाल योजना आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती आता तुम्हाला या ठिकाणी समजा कंबाईच्या पेपरवर लवकर काहीच सुचत नाहीये तुम्ही फक्त याच्यामध्ये एक शब्द बघा बँक हा झाला तुमचा कीवर्ड बरोबर आहे आता खाली पर्यायामध्ये बघा तुम्ही तुम्हाला बँकिंग लोकपाल एकच शब्द दिसतो उत्तर काय बँकिंग लोकपाल योजना हो राईट फक्त प्रश्न वाचताना त्यातला कीवर्ड आपल्याला शोधता आला, आला पाहिजे तो आपण काळजीपूर्वक वाचला पाहिजे खालच्या पर्यायाला लिंक करायचा प्रयत्न केला पाहिजे मॅक्झिमम वेळा उत्तर येतं काय होतं माहिती आहे का तुम्ही एकदा प्रश्न वाचला आणि खाली ऑप्शनमध्ये गुरफटले की तुम्ही हे चारमध्ये एवढे गुरफटता वर काय दिलं हे सर्रास विसरून जाता आणि चारमध्येच काटाकाटी सुरू करता आणि कुठला तरी एक पर्याय मारता आणि घरी येऊन जेव्हा आन्सर की येते तेव्हा तुम्ही वाद घालायला बघता मग शंभर रुपये पाठवून सेकंड अँड सेकंड पाठवता कुठले तरी सोर्सेस पण तो उत्तर काही चेंज होत नाही त्याचं कारण हे की तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचत नाही राईट पुढचा प्रश्न आपण बघूया बघा कोणत्या देशाने पहिला आक्टिक मॉनिटरिंग उपग्रह आकटिका यम बरोबर प्रक्षेपित केला मी परत सांगितलं थोडं इंग्लिशमध्ये वाचा आकटिक मॉनिटरिंग सॅटेलाइट आकटिका यम आक्टिका आता बघा आक्टिका शब्द कसा होता जपानमध्ये असता जपानी शब्द असता चायनीज तो अँग उंग काहीतरी असता तो पण नाही जर्मनी जर्मन शब्द असता तो पण नाही उरला एकच रशिया बरोबर आहे आता आकटीका शब्द म्हणजे तुम्हाला थोडंसं एक लॉजिक की जास्त जॉलक्सकी म्हणजे मॅडम ब्लावॉक्सकी वगैरे असे जे शब्द असतात युक्रेन रशिया यू एस एस आर त्या काळचं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या एक आधीचं तर तिथे जी लँग्वेज आहे तर त्याचा जो उच्चार किंवा त्याचे जे शब्द आहेत ते अशा प्रकारचे असतात त्यामुळे इथे आपल्याला परत काय होतं त्या शब्दानुसार आपल्याला रशिया हे उत्तर मिळू शकतं हा झाला एक आता हाच प्रश्न दुसऱ्या कशा पद्धतीनं सोडवता येऊ शकतो की काय म्हणत आहे कोणत्या देशाने पहिला आकटिक मॉनिटरिंग उपग्रह यम प्रक्षेपित केला आता आक्टिक तुम्हाला फक्त एक जनरल अंडरस्टँडिंग पाहिजे त्यामुळे मी कायम सांगतो की लॉजिकल मध्ये आपण तुक्केबाजी करत नाही कारण आपल्याला जे नॉलेज ऑलरेडी आहे प्रश्नामध्ये दिलेली जी माहिती ऑलरेडी आहे त्याचा वापर करून उत्तर शोधायचं असतं या ठिकाणी तुम्हाला हे उत्तर शोधता येऊ शकतं त्यासाठी फक्त एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला पाहिजे की आक्टिक रिजन जो आहे म्हणजे आपण जिओग्राफीमध्ये जेव्हा मॅपिंग करतो तेव्हा आपल्याला कळतं की आर्टिक रिजनच्या जवळ असणारा देश कुठला आहे तर आर्क्टिकच्या जवळ एकतर तुम्हाला जपान असतो पण जपानच्या अगेन वर रशिया आहे चायना परत थोडासा जवळ आहे पण सगळ्यात जास्त क्लोज आणि सगळ्यात जास्त एरिया कुठल्या देशाचा व्यापला आहे तर तो आहे रशिया त्यामुळं आर्क्टिकला मॉनिटर करण्यासाठी किंवा त्याचं निरीक्षण करण्यासाठी कुठला देश एखादा सॅटेलाईट लाँच करू शकतो किंवा एखादी गोष्ट करू शकते तर तो आहे रशिया हा झाला तुमचा राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळा नाही राईट त्यामुळे इथे पण आपल्याला अशा पद्धतीनं उत्तर शोधता येतं आपण पुढचा प्रश्न बघूया बघा खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे काय विचारलंय अमृत सरोवर जलसंधारण मृदासंधारण वायू प्रदूषण मत्स्यपालन तुम्हाला दोन गोष्टी तर कळतात संधारण संधारण दोन आलं एल्सियम दोनपैकी एक उत्तर यायला पाहिजे इथे एलसीएम तुमचा चालतो पण दोन मधले एक्झॅक्टली काय आपल्याला कळत नाही आता फक्त एक शब्द मी तुम्हाला सांगितलं की मोदी गव्हर्नमेंटचे जेवढे काय स्कीम्स किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या थोडं काळजीपूर्वक वाचा सरोवर हे कशाचं असतं पाण्याचं असतं मातीचं सरोवर कधी बघितलंय का तुम्ही नाही काय असलं पाहिजे जलसंधारण जास्त कॉम्प्लिकेट करूच नका कि सिम्पल ॲज पॉसिबल प्रश्नामध्ये काय विचारलं त्या शब्दांचे अर्थ काय होतात याला म्हणतो आपण इटायमॉलॉजी किंवा त्या शब्दाचा अर्थ काय होतो त्या आप अप्रोच आपल्या या ठिकाणी प्रश्न सुटतो पुढचा प्रश्न आपण बघूया तर इथे वेळे भागात आपल्याला खूप डिटेलमध्ये जाता येत नाहीये परत कधी आपल्याला चान्स भेटला तर आपण डिटेलमध्ये जाऊ पुढचा आहे पॉझिटिव्ह वर्सेस निगेटिव्ह अप्रोच आता पॉझिटिव्ह वर्सेस निगेटिव्ह अप्रोच हा कसा आला तर मी यू पी एस सीचे प्रश्न सोडवत असताना त्यातल्यात ॲग्रिकल्चरचे प्रश्न सोडवत असताना खरं तर आपण युपीएससीसाठी पण एक टेस्ट सिरीज त्या ठिकाणी सॉरी यूट्यूबला एक सिरीज बनवली होती राईट लॉजिकल अप्रोचची दो, दोन दोन अडीच वर्षापूर्वी तर त्यामधलाच हा अप्रोच आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर हा शक्यतो काय होतं की ॲग्रिकल्चरचे जे प्रश्न असतील किंवा हिस्ट्रीमध्ये ब्रिटिशांच्या रिलेटेड काही प्रश्न असतील किंवा तुमचे अजून इथिक्स किंवा मॉरॅलिटीवरचे काही प्रश्न असतील किंवा सोसायटीमधले काही प्रश्न असतील तर अशा प्रश्नामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह वर्सेस निगेटिव्ह न सोडवता येतं याच्यात ब्रिफली काय की जर प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट दिलेली असेल किंवा पॉझिटिव्ह ओरिएंटेड असेल तर त्याचा टोन पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही पर्याय पॉझिटिव्ह शोधले पाहिजे पर्याय काय शोधले पाहिजे पॉझिटिव्ह जर तुम्हाला प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये निगेटिव्ह टोन दिसला तर तुम्ही पर्यायामध्ये निगेटिव्ह पर्याय शोधले पाहिजे बरोबर आहे अच्छा डायरेक्ट प्रश्न बघूया आपण जास्त याच्यामध्ये चर्चा अशीच हवेत करायला नको म्हणजे ते बाब दाखवण्याचे श्राद्ध घाल त्या पद्धतीनं पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया बघा आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सतराचा प्रश्न आहे शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही खालील या ठिकाणी खालीपैकी कोणते घटक कारणीभूत ठरले आता शहरामुळे आर्थिक विकास झाला नाही हे काय झालं निगेटिव्ह ओरिएंटेड बरोबर आहे खाली पर्याय बघा हो नियोजनात शहरातील झोपडपट्टीकडे दुर्लक्ष दुर्लक्ष असते निगेटिव्ह गोष्ट असंघटित क्षेत्रासाठी भांडवलदार कंत्राटदारांकडून पिळवणूक पिळवणूक असते निगेटिव्ह गोष्ट भांडवलाशी संबंधित तंत्रज्ञानामुळे आले बेरोजगारी आलेली बेरोजगारी असते निगेटिव्ह गोष्ट आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात केलेली असमान वाटपी असमान वाटप असते निगेटिव्ह तुम्हाला इथं उत्तर काय मिळतं अ ब क ड वरील पैकी सर्व तुम्हाला फक्त ऑल बघून तुक्का मारायची गरज आहे का अजिबातच नाही तुम्हाला फक्त एवढं कळलं पाहिजे प्रश्नामध्ये काय ओरिएंटेशन काय टोननं प्रश्न विचारा आणि खाली दिलेल्या पर्यायामध्ये काय टोन दिलेला आहे ह्या दोन गोष्टीवर तुम्हाला तुम्हाला जर कधी माहीत असेल तर आपण सी सॅटमध्ये पण जेव्हा पॅसेस घेतले होते तेव्हा पण आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हनं बघितलं होतं पण इथे पण आपल्याला ते वापरता येतं उत्तर काय चार बरोबर आहे पुढे जाऊया आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा जी एस पेपर तीन म्हणजे एचआरडीचा पेपर आहे हा बरोबर आहे फक्त कंबाईन आणि राज्यसेवा पूर्वच नको मेनसे पण प्रश्न आपल्या सोडवता येतात खालपैकी कोणती कारणे भारतातील आदिवासींचे प्रश्न गंभीर होण्यास कारणेबद्दल आदिवासींचे प्रश्न गंभीर म्हणजे काय हे झाली निगेटिव्ह बाब बरोबर आहे आता खाली आपल्याला फक्त कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी शोधायच्यात आणि तसं जर बघितलं ना बऱ्याचशा मुलांचा हा प्रश्न चुकला होता याच्यावर बराचसा वाद झाला होता वा आणि दुसरी गोष्ट काय झाली होती की बऱ्याच लोकांनी सेकंड अन्सर किला ऑब्जेक्शनला पण पाठवला होता पण याचं ऑब्जेक्शन कॅन्सल केलं गेलं ॲज इट इज उत्तर ठेवलं पाहिलं की नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो आदिम संस्कृतीचा रास रास हा असतो निगेटिव्ह गोष्ट जंगलविषयक कायदे कुठलाच कायदा हा निगेटिव्ह गोष्टीसाठी तयार केला जात नाही मला सांग कोणता कायदा केला ज्यानं नुकसान व्हावं म्हणून कायदा केला असतो प्रत्येक कायदा हा फायद्यासाठीच पॉझिटिव्ह ओरिएंटेडच असतो वेलफेरिस्टिक ओरिएंटेडच असतो गव्हर्नमेंटचे स्कीम वेलफेअर ती इम्प्लिमेंट करताना त्यात काही ये प्रॉब्लेम येऊ शकतात ज्यामुळे नुकसान होऊ शकतं पण कायद्याचा उद्देश किंवा कायद्या करण्यापाठी मागची जी काय पार्श्वभूमी असते किंवा त्या मागची जी काय भूमिका असते ती पॉझिटिव्ह असते त्यामुळे इथं काय असलं पॉझिटिव्ह विकास प्रकल्पांमुळे होणारे विस्थापन विस्थापन ही काय झाली निगेटिव्ह गोष्ट आदिवासींचे धर्मांतर ही पण काय झाली गोष्ट निगेटिव्ह की ज्या आहे त्या धर्मातून तुम्ही त्यांना दुसरीकडे ढकलता किंवा त्यांना जावं लागतं ना वेलाजण काय जे असेल तुम्हाला गोष्ट एक कळली की बी मला नको आहे मला बी नको आहे मला बी नकोय तुमचं उत्तर आलं ए सी डी बरोबर तुम्हाला एकच गोष्ट माहीत पाहिजे ते जंगल कायदे ही पॉझिटिव्ह गोष्ट असते आपल्याला गम प्रश्न गंभीर होण्यास विचारले त्यामुळे इथं उत्तर काय असलं पाहिजे ए सी डी बाकी जास्त काही आपल्याला याच्यात खोलत घुसण्याची खरं तर गरजच नाही आहे राईट पुढे जाऊया आपण पुढचा जा प्रश्न बघूया परत राज्यसेवा मुख्यचाच प्रश्न आहे काय प्रश्न आहे बघा राज्यसेवा मुख्य जीएस फोर फोरमधला बघा जीएस फोरमध्ये बऱ्याच लोकांना मार्क कमी येत आहेत कन्सिस्टंटली मागच्या एकवीस बावीस मध्ये जर आपण बघितलं तर तर त्यामधला प्रश्न का सोडवतो खालीपैकी कोणते दोष कोणते दोष म्हणजे काय असतो निगेटिव्ह गोष्ट सावकारी व्यवस्थेच्या आहेत खाली बघा उच्च व्याजदर निगेटिव्ह गोष्ट आहे बेकायदेशीर बेकायदेशीरच निगेटिव्ह गोष्ट आहे कपात रजिस्टरमध्ये योग्य नोंदी योग्य नोंदी जर केल्या तर ती काय झाली पॉझिटिव्ह गोष्ट झाली अनुत्पादक हेतूंसाठी कर्ज देणे अनुत्पादक ही गोष्ट काय झाली निगेटिव्ह गोष्ट झाली उत्पादक गोष्टींसाठी द्या ना तुम्ही त्यांना काहीतरी फायदा अनुत्पादक देणे म्हणजे दारू पिण्यासाठी पार्टी करण्यासाठी कडकनाथची पार्टी करण्यासाठी बरोबर आहे तर ते झालं तुमचं अनुत्पादक बरोबर आहे आता खाली बघा रजिस्टरमध्ये नोंदी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्या काय की क नकोय आपला क सॉरी क नकोय आपल्याला क नकोय आपल्याला क नकोय उत्तर आलं ए बी डी राईट फक्त सिम्पल आपण एक गोष्ट बघितली प्रश्नामध्ये काय ओरिएंटेशन न प्रश्न विचारला काय टोन न प्रश्न विचारला आणि खाली दिलेल्या पर्यायामध्ये काय टोन आहे फक्त याच गोष्टींवर आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी सुटतो तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण अं एक प्रॉपर असा अप्रोचेस डेव्हलप केले आहेत आणि त्या अप्रोचेसची डेव्हलप करत असताना मी बऱ्याच वेळेला आपलं जे एम पी एस सी मेडिसिम्पल नावाचं टेलिग्राम आहे त्याच्यावर पण चर्चा करत असतो सध्या हे आपलं ऑफिसर्स क्लबचं जे यूट्यूब चॅनल आहे किंवा ऑफिसर्स क्लबचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या संदर्भातील ही चर्चा होती तर थँक्यू व्हेरी मच आणि फक्त एक जाता जाता एक गोष्ट सांगतो कुठल्याही परीक्षेमध्ये काय करा की शेवटच्या पाच ते सात मिनिटामध्ये तुमचे उत्तर बदलू नका अटेम्प्ट करा तुम्ही काय होतं की सुरुवातीला पहिल्या दहा पंधरा मिनिटामध्ये तुम्ही सात नंबरचा प्रश्न घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की दोन हे उत्तर आहे बरोबर आहे आणि तुम्ही शेवटच्या पाच मिनिटामध्ये किंवा जस्ट पेपर घ्यायला आल्यावर काय वाटतं तुम्हाला की मी अजून अटेम्प करायला पाहिजे आणि तुम्ही जेव्हा मागून बघता मागे जाऊन की सात नंबरचा प्रश्न आहे आणि तिथे घाई घ्यायमध्ये तुम्हाला वाटतं की अर चार नंबरला ऑल आहे ऑल मारूया तुम्ही ऑल मारता घरी येऊन जेव्हा बघता तेव्हा उत्तर चुकलेलं असतं त्याचं कारण असं का होतं ते सांगतो तुम्हाला शेवटच्या पाच मिनिटामध्ये आपण एवढ्या घाईमध्ये असतो की आपण रॅशनली विचार करू शकत नाही आपण सर्व बाजूने विचार करत नाही आपण फक्त कुठल्या तरी एकाच बाजूने विचार करतो आणि आपला सबकॉन्शियस पॉईंट माइंड जो असतो तो आपल्याला तसंच म्हणतो हा हेच बरोबर आहे बरोबर आहे आपण आपण कॅरिड अवे होतो त्याला एक शब्द कॅरिड अवे होणे कॅरिड आणि आपण तो मार्क करतो आणि तिथं चुकतो तर तुम्हाला सुरुवातीला जे वाटलं ते तिथं मार्क करून ठेवा शेवटच्या पाच मिनिटात क्वेश्चन अटेम्प्ट करा पण उत्तर चेंज करू नका ऍटलीस्ट एक ते दोन प्रश्न तुमचे इथे वाचतील राईट सो थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर ऑल एक्झाम्स